करणी करण्याच्या नावाखाली महिलेचा विनयभंग करणाऱ्या बोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. पांडुरंग साळवे उर्फ नागनाथ असं या बोंदूबाबाचं नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडित महिलेला तिची सासू काही दिवसांपूर्वी नागनाथ बाबाकडे घेऊन गेली होती, तेव्हा त्या महिलेवर तिच्या आजे सासूनं करणी केल्याचं बाबानं सांगितलं. त्यातून बाहेर येण्यासाठी विवस्त्र होऊन संपूर्ण अंगाला भस्म लावण्याचा उपाय बाबानं सांगितला. हा प्रकार एकदा झाल्यावर त्यानं तिला परत रविवारी बोलावलं. त्यावेळी महिलेनं हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यावेळी महिला बाबाकडे गेल्यावर तो तिला मंडईतल्या एका लॉजवर घेऊन चालला होता. त्याचवेळी महिलेच्या सासूनं त्यांचा पाठलाग करून पांडुरंग साळवेला पोलिसांच्या हवाली केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.